आणि खोट्या एफिडेविट प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचच्या चार टीम्स कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, नाशिक इथे रवाना झालेले आहेत. एसपी कार्यालयात उद्यापासून हा तपास सुरू होईल. हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया गणेश ठाकूर यांच्याकडनं. गणेश, नेमकं प्रकरण काय आणि कसा तपास होईल आता याचा? काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला खोट्या एफिडेविट प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला होता. या तपासामध्ये आता मुंबई क्राईम ब्रांचच्या युनिट 8 काही पुरावे मिळाले आहेत आणि बँड्रामध्ये खोटे एफिडेविट बनवले गेले होते आणि हे एफिडेविट कोल्हापूर, नगर, नाशिक, पालघर या चार जिल्ह्यातनं किंवा तिथल्या लोकांचे एफिडेविट बनवले जात होते बँड्रामध्ये बसून. म्हणून या सगळ्या लोकांची चौकशी करण्यासाठी चार टीम्स रवाना केले गेले आहेत, ज्या उद्या सकाळपासून एसपी कार्यालयामध्ये ज्या ज्या लोकांचे एफिडेविट बनवण्यात आले होते त्या लोकांना बोलवून त्यांच्याकडनं चौकशी करणार आहेत. आणि हे प्रकरण ज्यामध्ये 4,500 असे एफिडेविट तयार केले गेले होते ज्यामध्ये लोकांनी प्रतिज्ञापत्रातून असं म्हटलं होतं की आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि म्हणून त्याचा तपास सुरू केला गेला आहे. उद्या सकाळपासून या लोकांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जे काही निष्पन्न होईल त्या आधारे पुढची कारवाई मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. अश्विन, गणेश, याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात. काही नेत्यांची नावं यामध्ये समोर येत आहेत का? अगदी बरोबर अश्विन, आणि या नेत्यांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न मुंबई क्राईम ब्रांच करणार असं सूत्रांचं म्हणणं आहे. अद्याप या लोकांची नावं मिळाली आहेत, काही लोकांची साक्षी मिळाली आहेत. ज्या लोकांना जे लोक ऍफिडेव्हिट तयार करत होते मुंबई वांद्रे इथे बसून त्यांच्याकडनं काही महत्वपूर्ण साक्ष मिळाली आहे, पुरावे मिळाले आहेत, ज्याच्या आधारे हा तपास आता पुढे जातोय. म्हणून ज्या लोकांनी ह्या लोकांचे ऍफिडेव्हिट तयार केले गेले किंवा त्यांच्या सांगण्यावर नाही केले गेले त्या नेत्यांपर्यंत किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न आहे. अद्याप कोणत्याही नावाचा खुलासा मुंबई पोलिसांनी केला नाहीये, पण लवकरच जे कोणी याच्या मागे असतील त्या लोकांची नावं आणि त्यांना अटकही करण्यात येईल असं मुंबई पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अश्विन, गणेश, सध्या हे सगळं प्रकरण म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा कोर्टामध्ये असेल असताना ज्या पद्धतीने आता ही पावलं टाकण्यात येत आहेत मुंबई क्राईम ब्रांचकडनं, येणाऱ्या काळामध्ये ठाकरे गटाच्या अडचणी त्यामुळे वाढू शकतात? बरोबर अश्विन, कारण हे प्रतिज्ञापत्र का घेण्यात आले होते तर निवडणूक आयोगासमोर ज्या ज्या दोन्ही गटांना जो दावा केला होता त्या दावा असा होता की आमच्या सोबत या लोकांचं समर्थन आहे. कार्यकारिणी सदस्य असो किंवा जे प्रतिज्ञापत्र घेण्यात आली होती ते प्रतिज्ञापत्र सादर करूनच खरी शिवसेना कोणती का दाखवण्याचा प्रयत्न होता. म्हणून ह्याचा प्रभाव निवडणूक आयोगाच्या त्या हिअरिंग मध्येही होईल. त्याचबरोबर शिंदे गटाला आता सरकारमध्ये आहे त्यांना काही शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरुद्ध काही पुरावे मिळाले तर त्याचं पॉलिटिकल माइलेज घेऊन त्यांची कोंडी करण्याचाही प्रयत्न होईल आणि कायदेशीर लढाही त्या संबंधात लढला जाईल. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.